भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप. विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये तावडे आणि बविया कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची. तावडे राजन नाईक आणि क्षितिश ठाकूर यांच्यामध्ये वाद. तावडे 5 कोटी घेऊन आल्याचं भाजपकडूनच कळलं. हितेंद्र ठाकूर यांचा दावा. राष्ट्रीय नेते असं करतील असं वाटलं नव्हतं, मात्र त्यांनी पैसे वाटले, डायऱ्या सापडल्या. हितेंद्र ठाकूर यांचा दावा. विनोद तावडे यांच्याकडे 5 कोटी असल्याचा भव्याचा आरोप, तर तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद. क्षितिश ठाकूर यांचा आरोप. विरारमध्ये हॉटेल विवांताच्या रूम नंबर 406 मध्ये सापडले पैसे. हॉटेलमधून 9 लाख रुपयांचं काही कागदपत्र निवडणूक आयोगाच्या ताब्यात. निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल. भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावरही तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे चौकशी करावी. बविआच्या आरोपावर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया. मी कार्यकर्त्यांकडून मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलेलो होतो. पैसे वाटल्याचा बविआचा गैरसमज. तावडे यांची प्रतिक्रिया. विरारमधील राड्या प्रकरणी थोड्याच वेळात विनोद तावडे पत्रकार परिषद घेणार. त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. तर विवांता हॉटेलमधले CCTV बंद होते, हॉटेलचाही सगळ्यामध्ये सहभाग. हितेंद्र ठाकूर यांचा आरोप. आम्ही आल्यावर CCTV सुरू केले, हॉटेलवर कारवाई करा. हितेंद्र ठाकूर यांची मागणी. भाजप आणि बहुजन विकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद थांबवली. विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर, क्षितिश ठाकूर हे असलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली. निवडणूक आयोग आणि प्रशासनाने दबाव आणला, आरोप सहन झाले नसतील म्हणूनच पत्रकार परिषद थांबवण्यात आली. हितेंद्र ठाकूर यांचा आरोप. 4 तासाहून अधिक काळ झालेल्या राड्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांचा एकाच गाडीतनं प्रवास. क्षितिश ठाकूर यांनी चालवली गाडी. विनोद तावडे यांच्या ताफ्यातल्या गाड्यांची निवडणूक आयोगाकडनं तपासणी. तावडे विरारहून मुंबईकडे येत असणार तपासणी. मोदीजी हे 5 कोटी कोणत्या तिजोरीतून निघाले? जनतेचे पैसे लुटून तुम्हाला टेम्पो कोणी पाठवला? कथित तावडे पैसे वाटप प्रकरणावरून राहुल गांधींची मोदींवर एक्स पोस्ट करत टीका. विनोद तावडे यांना तात्काळ अटक करा. महाराष्ट्रामध्ये भाजपने हार मानली म्हणून पैसे वाटप करतायत, तर राज्यातल्या जनतेला आता परिवर्तन हवंय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया. विरारमधील पैसे वाटपाप्रकरणी निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची मागणी. तर तावडे तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंत कशी सरकारं पाडली त्याचा पुरावा असल्याचाही हा ठाकरेंचा हल्ला. विरारमधील प्रकरण म्हणजे भाजपचं वोट जिहाद, भाजपचं बाटेंगे और जितेंगे धोरण. उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका, तर हे आपापसातलं गँगवॉर असेल असाही हल्ला. विरारमध्ये पैसे वाटणारे विनोद तावडे आणि भाजपवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी. नाना पटोले यांची मागणी. पराभवाच्या भीतीने भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचाही आरोप. तावडेंना पकडून द्यावं यासाठी भाजपमध्ये कारस्थान झाल्याचा राऊतांचा आरोप. गृहखात्यानेच पाळत ठेवल्याचाही राऊत यांचा गंभीर आरोप. विनोद तावडे यांनी पैसे वाटले याचं आश्चर्य वाटतंय, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर विनोद तावडे भविष्यामध्ये जड जातील, ते बहुजन समाजाचा चेहरा आहेत म्हणून हे सगळं झाल्याचीही प्रतिक्रिया. पैसे सापडले, सगळं कॅमेऱ्यासमोर आहे, आता भाजप काय खुलासा करणार? संजय राऊतांचा सवाल. असेच पैसे निवडणुका जाहीर होण्याआधी 15 ते 20 मतदारसंघात वाटल्याचा राऊतांचा आरोप. भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला. सुषमा अंधारेंची एक्सपोस्ट. पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं. देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप, अंधारेंचं भाजपला डिवसणारं ट्विट. विनोद तावडे यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, सुप्रिया सुळेंची माध्यमांना प्रतिक्रिया. तर ही घटना खरी असल्यास तावडेंची कृती अस्वस्थ करणारी, सुळेंची प्रतिक्रिया. पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न. बैठक घेताना विरोधकांनी षड्यंत्र रचलं. तावडेंवरील आरोप पूर्णतः चुकीचे, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे वसईविरार येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले गेले. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे, मात्र महाराष्ट्रातली जनता विकली जाणार नाही. तावडे प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, ते एका विधानसभेत जाऊन पैसे वाटतायत, हा आरोप हास्यास्पद. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. तावडेंसारखा संस्कारी नेता असं करणार नाही. ठाकूर यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते आयोगाला द्यावेत, पण अशा पद्धतीने घेरणं आणि मारण्याची धमकी देणं योग्य नाही. मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. विनोद तावडे यांच्यावर असा आरोप करणं चुकीचं. तावडेंवरील आरोपांचं भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून खंडन. मोविया नेते घाबरले आहेत म्हणून असे आरोप. लाड यांची तावडेंच्या कथित पैसे वाटपाच्या आरोपावर प्रतिक्रिया. विनोद तावडेंची बॅग तपासण्यात आली नव्हती का, की फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासायच्या? अंधारेंचा सवाल.
निवडणूक कशावरून पारदर्शकपणे पार पडेल असाही प्रश्न उपस्थित. निवडणुका आल्या की पैसे वाटप सुरू होतं, जितेंद्र आव्हाडांची विनोद तावडेंच्या कथित पैसे वाटप व्हिडिओवर प्रतिक्रिया. अनिल देशमुखांना रुग्णालयात डिस्चार्ज, काल गाडीवर हल्ला झाल्यानं अनिल देशमुख यांच्या डोक्याला झाली होती दुखापत, त्यानंतर आज प्रकृती स्थिर असल्यानं रुग्णालयातनं डिस्चार्ज. हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, मी मरणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही, अनिल देशमुखांचा हल्लेखोरांना इशारा. अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती. काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत, मात्र समाजाची खासदार म्हणून 5 वर्ष राहणाऱ्या माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार, काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांची कुणबी समाजाला धमकी. डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपमध्ये प्रवेश, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बारामतीत योगेंद्र पवारांकडून पैसे वाटप सुरू असल्याची तक्रार, निवडणूक आयोगाकडून योगेंद्र पवारांच्या शरीव मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन, मात्र तपासणीत काहीही आढळलं नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून माहिती. भाऊ भाजपसोबत, त्यामुळे शरीव मोटर्समध्ये तपासणी, श्रीनिवास पवारांचा आरोप. पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर बारामतीत योगेंद्र पवारांच्या शरीव मोटर्समध्ये निवडणूक आयोगाने केलं सर्च ऑपरेशन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.